नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर म्हणजे मधल्या काळात मी एकदा नाशिकला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो योगायोगाची गोष्ट अशी होती की नाशिक मधल्या सार्वजनिक वाचनालयानं अदानी हिंडनबर्ग आणि बरंच काही या विषयावरती उदय निरूडकरांच्या सोबत माझा एक प्रगट कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमाला जाण्या जायचं होतं आणि सकाळी काही भेटी ठरल्या होत्या म्हणून मी जरासा लवकर गेलो मग एकानंतरच्या एक एकानंतरच्या एक भेटी होत गेल्या सकाळच्या वेळी घरून नाश्ता करून निघालेला नसल्यामुळं रस्त्यामध्ये तळलेल्या पदार्थांचा नाश्ता केला नाशिकमध्ये गेल्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी काही बाई खायला मिळालं ते खात गेलो तळलेले पदार्थ नाशिकची द्राक्ष असं काही 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 खात जेवण तसं पूर्ण झालंच नाही संध्याकाळचा कार्यक्रम झाला त्यावेळेला आधी चहा नंतर चहा 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 खूप झाला रात्री निर्गुडकरांच्या सोबत गप्पा मारत बसलो आणि दीड कधी वाजले ते कळलंच नाही दीड दोन ला उठलो झोपायला गेलो आणि सकाळी सकाळी सहा वाजता प्रचंड डोकं दुखत असलेलं उलटीची भावना आणि भाड 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 उलट्याला सुरुवात पोटात कळी येऊ लागलेली अस्वस्थ होऊ लागलेलं आणि मग डॉक्टरला बोलवलं डॉक्टरने सांगितलं ऍसिडिटी वाढली आहे इतका त्रास की फोन बंद करून बसावं वाटलं फोनही चालू इकडून बायकोची चौकशी चालू ठीक आहात ना तुम्ही लोकांची चौकशी चालू ठीक आहात ना तुम्ही आमच्या प्रकाश माजणांचा फोन काय झालाय त्यांची माणसं तिथे हजर फोन बंद केला असता तर अधिक त्रास वाढला असता फोन चालू ठेवला होता त्याचाही त्रास होतच होता मला वाटलं थोडा लोकांचा गैरसमज झाला हरकत नाही पण फोन, फोन बंद करायला हवा होता नॉट रिचेबल व्हायला हवं होत तसं झालं असत तर अजून काही वेगळंच घडलं असतं बायकोला वाटलं असतं नवऱ्यानं रात्री टाकली की काय कारण डॉक्टरांनीही तेच विचारलं होतं रात्री थोडी घेतली होती का आता न घेता न करता ऍसिडिटी झाली आणि ऍसिडिटी झाल्यावरती जो काही गोंधळ उडालेला होता फोन करणाऱ्या बहुतेक पन्नास जणांनी विचारलेलं होतं म्हणजे आमच्या नाशिकच्या ज्यांनी बोलवलं होतं त्यांनीही विचारलं रात्री पार्टी बिर्टी झाली का डॉक्टरांना विचारलं पार्टी झाली का बायकोनी विचारलं पार्टी झाली का ज्याना ज्यांना कळलं उलट्या झाल्या त्या प्रत्येकाने एकच प्रश्न विचारला होता पार्टी झाली का आता असिडिटी झाली की पार्टी झाली का हा प्रश्न सगळ्यांनी जसा मला विचारला होता तसा महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्यालाही हा प्रश्न विचारलाय फक्त त्यांना रात्री पार्टी झाली का असं विचारलं नाही तर लोकांनी विचारलं रात्री पार्टी सोडली का पार्टी पार्टीतला फरक आहे ऍसिडिटी आता एक महाराष्ट्राची कौटुंबिक समस्या जशी आजाराची समस्या होऊन गेली आहे ना तशी ती राजकीय समस्या देखील होऊन गेली आहे ऍसिडिटी होतच असते कुणालाही होते रात्रीचं जागरण अवेळी खाणं अरबट चरबट खाणं आंबट तेलकट खाल्लं की ऍसिडिटी होते म्हणजे होतेच दादांनाही अशीच ऍसिडिटी आशी झाली आणि दादांनी पुन्हा बाहेर येऊन या ऍसिडिटीची कारण देखील सांगितली ते म्हणाले मी माणूस आहे हो किती माझी बदनामी करणार मी फोन बंद केला की दादा आऊट ऑफ कवरेज दादा अचानक निघून गेले की दादा अचानक निघून गेले ते शिर्डीतही तसंच झालं दादाला आली जोऱ्यात दादा गेले ब दादाला जोरात आली असं सुद्धा म्हणता येत नाही कारण असं केलं की धरण भरायला चाललात का लोक म्हणतात त्यांची बिचार्याची अवस्था अशी झाली आहे ना मी जाऊन येतो असं म्हटलं की लोक म्हणतात धरण भरायला का बरं न सांगता गेले तर दादा उठून रागावून निघून गेले असाही लोक कयास काढून घेतात मध्ये मध्ये दादांना पवार साहेबांच्या विषयी झालेल्या आरोपाचं खूप उद्विग्नता आली होती दादा निघून गेले आणि मग त्यांच्या मुलांनी पवार साहेबांना सांगितलं की त्यांना उद्विग्नता आली आहे आणि ते काही राजकारण सोडायच्या विचारात आपण जाऊन शेती करू म्हणतात दादांना अशी ऍसिडिटी अशी मळमळ ऍसिडिटी आणि मळमळ सारखे म्हणजे मळमळ म्हणजे पोटातलं असं बाहेर येण्याची वाट बघत असताना त्याला ते असं ते तिची फिलिंग असते ना त्याला मळमळ म्हणतात म्हणजे असं होत राहतं आणि आपण उलटी करायचा प्रयत्न करतो उलटी होत नसते इतका त्रास होतो ना पोटात जे काही घाण साठली आहे ती तोंडा वाटे जर नाही बाहेर पडली तर प्रचंड त्रास होतो डोकं दुखतं गरगरायला लागतं फोन बंद करावा वाटतो समोरच्यानं बोलू नये असं वाटतं काही नको वाटतं तशी अवस्था दादांची ऍसिडिटी आणि मळमळ खूप वाढली आहे अशात मध्ये त्यांनी एक उलटी करून टाकली होती म्हणजे ते पहाटे पहाटे उठले सकाळी सकाळी पहाटे नाही आठ म्हणजे पहाट पहाट नसते पण राजकारण्यासाठी पहाट म्हणजे आठ वाजताच की उठले आणि गेले शपथविधीला निघून त्यांनी शपथविधी घेऊन टाकली निसरा झाला विरेचन झालं आणि मग हा आत्ता हलकं वाटतंय म्हणून राजीनामा देऊन टाकला दादांच्या अशा गायब होण्यामागे त्यांची प्रकृतीच मुख्य कारण आहे कधी कधी राहवत नाही दादांना ते बोलून टाकतात आणि पटकन बोलून टाकतात ते मोदींच्या विषयावर असंच बोलून टाकलं डिग्रीच्या बाबत दादा म्हणाले की मोदींना लोकांनी डिग्री बघून नाही करिश्मा बघून कर्तृत्व बघून मतदान केलेलं आहे आता काँग्रेसवाले तिकडे डिग्री डिग्री या नावानं बहुम मारत होते आणि दादांनी डिग्री बघून नव्हे करिश्मा बघून मतदान केलंय असं सांगून टाकलं दादांची ही अशिरीटी आहे हो त्यांना असं खोटं बोललेलं आवडतच नाही खाटखन बोलून दादा मोकळे होतात आणि मग आपली ऍसिडिटी ते बाहेर काढतात दादांना ऍसिडिटी झाली की अशाच काही गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाहेर यायला लागतात मग या माध्यमांना तर काय सवयच लागली आहे दादांची ऍसिडिटी दादा, दादा गायब झाले दादा आउट ऑफ रीच गेले दादा निघून गेले दादा आता काय करणार दादा हे करणार दादा ते करणार सोबत काही आमदार आहेत अफवांचा बाजार तरी बघा किती दादा एकटेच गेले नाहीत दादा काही आमदारांना घेऊन गेले आता ते लोकांनी गाणी म्हटली आमच्यासारख्यांनी पोस्ट करून टाकली छातीत माझ्या कळ येऊन हो तुटेल रे घड्याळ म्हणजे घड्याळ कुणाकडे जाईल इथपर्यंतचे निष्कर्ष लोकांनी काढून टाकले म्हणजे साहेबांच्या पासून दादा आता सुटणार आणि मग दादा वेगळं काहीतरी करणार असं ठरवून टाकलं लोकांनी इतकं सोपं वाटतं गो तुम्हाला लगेच हे घडेल म्हणून आणि दादा म्हणाले पण ना अरे निवडणुका अजून लांब आहेत खरंच खूप लांब आहेत एक तर दादाच्या ऍसिडिटीवरून पार्टी सोडल्याचा अंदाज बांधणं हे खूप चूक आहे प्रत्येक वेळी ऍसिडिटी झाली म्हणजे उलटी झालीच असं होत नाही कधी कधी नुसतं डोक्यावर सुंठ किंवा एखंड लावून डोकेदुखी शांत होऊ शकते कधी कधी थंड दूध घोटघोट घोटघोट घेतल्यानं ऍसिडिटी कमी होऊ शकते कधी कधी ऍसिलॉक ओमेज किंवा तत्सम गोळ्या घेऊन लोक आपली ऍसिडिटी करता, कमी करतात प्रत्येक वेळेला ओमेट झालं पाहिजे असं काही नाहीये एखाद्या वेळेला ओमेट होऊ शकतं असे प्रसंग खूप कमी आहेत की माणसं लगेच ओमेट होऊन जातात जशी ऍसिडिटी वाढली मोहिते पाटील बाहेर गेले तसं जशी ऍसिडिटी वाढली पाचपुते बाहेर निघून गेले जशी ऍसिडिटी वाढली पिचड बाहेर निघून गेले म्हणजे हे ओमेट होणं हे प्रत्येक वेळीच लागू होतं असं नाही कधी कधी गोळ्या घेऊन सुद्धा काम भागतं आणि गोळ्या घेऊन घेऊन सुद्धा ऍसिडिटी खूप वाढली की मग प्रसंगानुरूप ती उलटी होत असते आत्ता जी उलटी होणार आहे ना त्याचा काळ अनुकूल नाही आहे एवढं काही अजीर्ण झालेलं नाहीये एवढं काही घाण झालेलं नाही आहे मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरायचं आहे तेव्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असू शकतो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सुनेला मत उमेदवारी द्यायची की सुने न... न... मुलीला उमेदवारी द्यायची मी उगीच ते असं लगेच सुनेला आणि अजून ते असं नको व्हायला कुणाला उमेदवारी द्यायची हे जरा अजून फायनल व्हायचं राहिलंय त्याला एक वर्षाचा कालावधी आहे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आत्ताच उगी उलटी उलटी ओमेट 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 असं काय म्हणू नका या ऍसिडिटीच्या उलटी होण्याला एक प्रदीर्घ कालावधी असतो आणि तो त्या त्यावेळेला राबवला जाऊ शकतो आता जसा धाराशिवमध्ये सुनेला उमेदवारी द्यायची की मुलीला उमेदवारी द्यायची असा प्रश्न उपस्थित राहणार आहे असाच्या असा, असा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा उभा राहणार आहे तिथे मुलीला उमेदवारी द्यायची की सुनेला उमेदवारी द्यायची याविषयी सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहेत कदाचित मुलीच्या विरोधात सून सुनेच्या विरोधात मुलगी असा काही वेगळा प्रकार आपल्याला अनुभवायला मिळू शकतो का हे देखील बघितलं पाहिजे ऍसिडिटी हे आत्ता आली आहे म्हणून गोळ्या घेऊन किंवा कपाळावर सुंठ लावून शांत करता येऊ शकेल पण ज्या दिवशी ही ऍसिडिटी भयंकर होईल ना त्या दिवशी याचे वेगवेगळे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत पण तोपर्यंत वाट बघायला हवी ना उगी सूत्रांच्या आधारावर डॉक्टरला फोन करून फोन कॉलवर उपचार करून घेता येत नसतात म्हणजे डॉक्टर साहेब जरा मळमळ वाटायलाय त्रासच होतोय उलटी झाल्यासारखं वाटतंय ऍसिडिटी झाली की काय एखादी अँटॅसिड देऊन टाकता का इंजेक्शन देता का मागच्या भागामध्ये जरा बरं वाटेल असं नसतं म्हणताय डॉक्टरला येऊन तपासावं लागतं त्याची होणारी मळमळ कोणत्या कारणामुळे आहे खाल्ल्यामुळं झाली आहे की पिल्यामुळं झाली आहे की अजून कुठल्या कारणामुळं झाली आहे की झाली आहे की अवेळी खाण्यामुळं झाली आहे ही नुसतीच मळमळ आहे की अजून काही आहे पुरुषाला होत असेल तर कोरड्या पुरुषाला होत असेल तर नुसत्याच उलट्या आहेत का बाईला होतात तर कोरड्या उलट्या आहेत का ते समथिंग डिलिवर्ड आहे का हे सगळं कन्सिव्ह आहे का सगळं हे सगळं बघायला पाहिजे ना म्हणजे असा फोन कॉलवर नसतं होत आहे माध्यमांना रिझल्टची भलतीच घाई झालेली आहे त्यामुळं हे सगळं होत आहे दादांनी मी माणूस आहे हे एका वाक्यात सगळं काही सांगितलंय म्हणजे एवढी बदनामी उगाच करू नका मी माणूस आहे मलाही त्रास होतो हे सांगितलंय खरंय दादा तुम्हीही माणूस आहात हा दादा आहात राजकारणी आहात माजी उपमुख्यमंत्री आहात पण तरीही माणूस आहात जी काही मळमळ होते आहे ना जे काही अस्वस्थ होत आहे ना एसिडिटी होती आहे ना त्याचा त्रास तुम्हालाही सहन करता येणं अवघड असतं कारण तुम्ही माणूस आहात किती दिवस ऍसिडिटी दाबून ठेवली जाणार आहे ही दाबलेली एसिडिटी कधी ना कधीतरी बाहेर पडणारच आहे मग ती कधी धाराशिवमधून पडू शकते कधी बारामतीतून पडू शकते कधी पुण्यातून पडू शकते बघूया ऍसिडिटी आता कशी बाहेर पडणार आहे ते Namaskar.